हॅलो डिअर फ्रेंड वेलकम बॅक अगेन आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो याआधीचा जे काही भाग एक आहे म्हणजे राज्यकडनं जे, जे वैशिष्ट्य हे चॅप्टर आहे तिसरं चॅप्टर हां या बुकमध्ये तर त्याचे जे काही भाग एक आहे ते मी अपलोड केलेला आहे ते जर ते तुम्ही बघितले नसेल तर ते बघा म्हणजे पूर्ण तुमचं चॅप्टर क्लिअर होईल एक दोन आणि तीन चॅप्टर क्लिअर केलेलं आहे नेक्स्ट चाप्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया तर याचे या भाग दोनमध्ये बघणार आहे आपण राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये परशिष्टे आणि पुढील पाठ आता परशिष्ट नेमकं काय आता बारा परशिष्ट्य आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर ते परशिष्ट विभागून दिलेले आहे तर काय काय नेमकं मग कोणत्या परशिष्टामध्ये काय आहे ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे हे जे काही कलम आहेत हे तुम्ही सध्या लक्षात ठेवू नका चॅप्टरवाईज आपण लक्षात ठेवू शकू ठीक आहे तर एवढं लक्षात ठेवा कोणत्या परिशिष्टामध्ये नेमकं काय दिलेलं आहे काय उल्लेख केलेला आहे तर पहिल्या परिशिष्टामध्ये राज्य जे काही आहे ते राज्याची नावे आणि राज्याचा अधिकार आता राज्याला नाव आहे तर राज्याचा अधिकार पण असणार आणि संघराज्य आणि त्याचे क्षेत्र हे परशिष्ट एकमध्ये दिले आहे आता परशिष्ट दोनमध्ये वेतन आणि भत्ते दिले जिथे तुम्ही राज्य आहे कोणत्याही राज्याची आपण सर्व्हिस करतो तर आपल्याला वेतन मिळते मग नंतर मग सेकंड नंबर जे काही आहे परशिष्ट ते वेतन आणि भत्ते विशेष अधिकार आहे मग वेतन कोणाकोणाचे आहे यामध्ये आपल्याला ऑप्शनमध्ये काहीतरी आयोग खेळतो लक्षात ठेवणं आवश्यक आहे की वेतन भत्ते सिम्पल आहे एवढं मोठं लक्षात कसं ठेवायचं तर बघा आला केंद्रामध्ये राष्ट्रपती आहे राज्य राज्य राज्यामध्ये राज्यपाल हे दोन क्लिअर झाले ठीक आहे मग लोकसभा सभापती लोकसभा उपसभापती राज्यसभा अध्यक्ष राज्यसभा उपाध्यक्ष ठीक आहे इथं पण क्लिअर झालं आणि विधानसभा सभापती विधानसभा उपसभापती आणि परिषद अध्यक्ष परिषद उपाध्यक्ष झाले क्लिअर अशा पद्धतीने वरती आणि खालती म्हणजे राज्य आणि स्टेटला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय याचे वेतन आणि भत्ते विशेष अधिकार आणि एक महत्त्वाचं कॅग लक्षात ठेवा एके जे परशिष्ट दोनमध्ये याचा उल्लेख केलेला आहे इथून क्लिअर झालं की या जे काही परशिष्ट दोन आता परशिष्ट तीनमध्ये काय आहे परशिष्ट तीन आता तीन, तीनचा आकडा हे श प्रमाणे दिसतो म्हणून शपथ लक्षात ठेवायचं तीनमध्ये शपथ आणि प्रतिज्ञा दिली आहे परशिष्ट तीनमध्ये मग शपथ कोण कोण केंद्र केंद्रीय मंत्र्याची शपथ राज्यमंत्री शपथ संसद सदस्याची आणि राज्य विधिमंडळ सदस्याची म्हणजे केंद्रात पण राज्यात पण अशाच पद्धतीने शपथ आता मला एक प्रश्न आहे पंतप्रधान या नात्याने पंतप्रधानाला वेगळ्या प्रकारे काही शपथ दिली जाते का हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा हो किंवा नाही एक्सप्लेन केले तर फारच चांगलं आता बघा मग शपथ आणखी कोणाकोणाला दिलेली आहे आता संसदेचे उमेदवार राज्य विधिमंडळाचे उमेदवार सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय न्यायाधीश आणि काय सिम्पल आहे जसं पगार वत्ते आहे तसंच शपथ पण आहे कलम नंतर लोकशाही ठेवू शकता तुम्ही ठीक आहे आता राज्यसभेतील जी काही जागांची राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेशांची विभागणी हे कलम चारमध्ये दिले आहे एवढं लक्षात ठेवायचं की जे काही कलम चारमध्ये केंद्रशासित प्रदेशाची विभागणी आहे आणि राज्यसभेच्या जागाची विभागणी आहे कलम चारमध्ये आता कलम पाचमध्ये लक्षात ठेवा हे अनुसूचित क्षेत्र आहे अनुसूचित जमाती जे काय आहे यांचे प्रशासन आणि नियंत्रण हे जे काय आहे राष्ट्रपती ठरवणार अशा पद्धतीने तर हे कलम पाचमध्ये दिले आहे आता कलम सहामध्ये जर बघितलं तर आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम हे आदिवासी क्षेत्र प्रशासनासंबंधी परिशिष्ट सात आहे तर बघितलं तर प्रशिक्षण सातमध्ये काय आहे अमित्री मेघक एवढं लक्ष ठेवा म्हणजेच अमित्री आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम यांच्या चे आदिवासी क्षेत्र प्रशासन संबंधी सहा आहे आता सात तर विषय सगळ्यांना माहिती आहे तर प्रशिक्षा सात विशेष सूची आहेत विशेष सूची जर बघितलं तर केंद्रामध्ये मूळ जर बघितलं तर सत्त्याण्णव विषय होते आता जी एस टी पूर्वी जर बघितलं तर शंभर विषय झाले आणि जी एस टी सध्या ॲड केली त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव विषय आहेत पण एवढं लक्ष ठेवा एवढं दोन की पूर्वी किती होते मूळ तर सत्त्याण्णव होते आता किती आहे ते शंभर तर त्यानंतर जर बघितलं तर राज्य राज्यामध्ये मूळ किती होते सहासष्ट होते आता एकसष्ट समोरती सूचीमध्ये जर बघितलं सत्तेचाळीस होते आता बावन्न ओके एवढं सिम्पल आहे ही जे की विशेष सूची ठीक आहे आता पस्तीसच्या आठमध्ये भाषा दिलेल्या आहे आता भाषा किती आहे त्या सुरुवातीला होत्या आता बावीस भाषा आहे एवढं लक्ष ठेवायचं ठीक आहे एकवीसवी घटनादृष्टी यानुसार एकोणीसशे सदुसष्टमध्ये सिंधीला ॲड केलं एकाहत्तरव्या घटनादृष्टीने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आ कोकणी मणिपुरी नेपाळी म्हणजेच एवढं काही लक्ष ठेवा कोमणी कोंबनी लक्षात ठेवा एकाहत्तरव्या घटनादृष्टी एकोणीशे ब्याण्णवमध्ये कोमणी कोकणी मणिपुरी आणि नेपाळी कोमणी ठीक आहे एकाहत्तरवी घटनादिवशी एकोणीसशे ब्याण्णव आणि ब्याण्णव घटनादुरुस्ती दोन हजार तीननुसार बोडो डोंगरी मैताली संताळी म्हणजे बोडोमास ब्याण्णव्या घटना दिसुनुनुसार बोडोमास लक्ष ठेवा दोन हजार तीनमध्ये आणि शहाण्णव्या घटनादृष्टी दोन हजार अकरामध्ये ओरिया या भाषेचे ओडियाचे नामकरण करण्यात आले ओरियाचे ओडिया करण्यात आले कन्फ्यूज नाही व्हायचं ओडियाचे ओ ओडियाचे ओरिया नाही तर ओरियाचे ओडिया करण्यात आले शहाण्णव्या घटनादृष्टी दोन हजार अकरानुसार रूपांतर नव्वप्रशिष्ट जमीन सुधारणे विषय एवढं लक्षात ठेवा पहिली दुसरी एकोणीशे एक्कावन्नमध्ये करण्यात आली होती बाकी काही विचार एवढं काही विच विचारल्या जात नाही दहावं बंदी कायदा आहे घटना दुसरी एकोणीसशे पंच्याऐंशी ही अशी जशी आहे की बिनविरोध हे दुरुस्ती करण्यात आली घटना दुसरी एकोणीसशे पंच्याऐंशी अकरावं प्रशिष्ट पंचायतीची आणि बारावं नगरपंचायतीची आता पंचायतीमध्ये एकोणतीस विषय आणि नगरपंचायतीमध्ये अठरा विषय मोठा आहे नगरपंचायत त्यासोबत मोठे मोठे विषय अठरा आणि पंचायत जी काही अधिकाऱ्याची जबाबदारी विषय आहे ते एकोणतीस विषय आहेत पंचायत ती अकरा आणि बारा नगरपंचायत तर हे आपण परशिष्ट्ये बघितली जे काही कलम आहेत ते कलम तुम्ही जे काही चॅप्टर वाईज आहे तशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता आता मी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने आपण जर हे लेक्चर सिरीज पूर्ण केली तर निश्चितच तुम्हाला हे पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही कोणतंच पुस्तक पुष्ट? कारण की राज्यसभा फ्री पण क्लिअर होईल तुमची सोबत मेन्स पण होईल कारण की जे काही मी बुक सिरीज घेत आहे यामध्ये काहीच तुमचं सुटणार नाही म्हणजेच तुमचे बोर्ड पण कवर होईल सर्व काही कवर होईल काही कन्सेप्ट अशा आहेत काही ट्रिक्स ये अशा येतात जे की मी कशा पद्धतीने मी पी एस आय मेन्सला या बुक्सच्या थ्रू कशा पद्धतीने मी जवळपास मार्क घेतले फिफ्टीच्या जवळपास तर हे त्याच पद्धतीने मी लेक्चर सिरीज तुम्हाला देत आहे जेणेकरून तुमचा पण फायदाच व्हायला पाहिजे जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करायचं यूट्यूब चॅनलला नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड केले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे आता राज्यघटनेची काही स्त्रोत आहेत म्हणजे जे की राज्यघटनेमध्ये काही भाग आहेत काही परिशिष्ट आहे काही क अधिकार काही हे आहेत कोणत्या राज्यघटनेमधून घेतलेले आहेत आता जसं की आपण उसनवार राज्यघटना अशी टीका बघतो तशा पद्धतीने एकोणीशे पस्तीसच्या कायद्याने जवळपास सेव्हन्टी पर्सेंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट भाग आपल्या राज्यघटनेमध्ये आहे एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातील आता एकोणीशे पस्तीसच्या कायद्याने संग्राज्य शासन घेतलं राज्यपालाचे पद हे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातले आहे न्यायव्यवस्था एकोणीसशे पस्तीसच्या आणीबाणी जे काही आहे हे तरतूद आहे आणीबाणीची आणि लोकसेवा आयोग प्रशासनिक तपशील हे महत्त्वाचं एकोणीशे पस्तीसचा आहे आता ब्रिटिशाकडून काय घेतलेले संसदीय शासन कायद्याचे राज्य कायदे मंडळाची प्रणाली आणि एकेरी नागरिकत्व आपण ब्रिटिशकडून घेतलेलं आहे ओके आणि जे काही रिट्स आहे म्हणजेच प्राधिलेख आणि द्विगृह कायदेमंडळ हे ब्रिटिशाकडून घेतलं आहे आणि संसदेचे विषय विशेष अधिकार आणि फास्ट पोस्ट सिस्टीम जे काय आहे ब्रिटिशांकडून घेतलेली आहे आपण एकडून मूलभूत अधिकार लक्षात ठेवा स्वातंत्र्य न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था हे जर बघितली तर आपण भारत सरकारचा कायदा एकोणीशे पस्तीस करून पण न्यायव्यवस्थेचे जे काही स्वातंत्र्य आहे हे एकडून घेतलं न्यायव्यवस्थेचं पुनर्विलोकन व युएसएकडून घेतलं राज्यपालपद एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याकडून घेतलं पण उपराष्ट्रपती हे यू एस एकडून घेतलं राष्ट्रपतीवर महाभियोग सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट न्यायाधीशांची बडतर्फीची जी एक पद्धत आहे म्हणजे जे की सुप्रीम कोर्ट न्यायाधीश आहे यांना काढून टाकायचं आणि राष्ट्रपतीवर महाभियोग हे सर्व हो काय यु पी यू आपल्या यू एस एकडून घेतलं आपण कॅनडाकडून काय घेतलं आपण प्रबळ संघराज्य जे के की के केंद्राचं एकदम मजबूत शेषाधिकार सर्व काही केंद्राकडे असेल राज्यपाल नियुक्त नेमणूक म्हणजेच राज्यपालाची नेमणूक केंद्र करणार सुप्रीम कोर्टात जे काही सल्लादायी अधिकार आहे हे क्षेत्र कॅनडाकडून घेतलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे जे काही आहे हे न्यायिक विकून आपण यू एस एकडून पण सल्ला जे आहे सल्ला दे अधिकार सुप्रीम कोर्टाचा हे कॅनडाकडून घेतलेला आहे आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहे आता मार्गदर्शक तत्त्वे त्यासोबत जर बघितले तर आयर्लंडकडून सगळ्यांना आहे राज्यसभेवर सदस्य नामनिर्देशन करायचं आणि राष्ट्रपतीची जी निवडणुकीची जी पद्धत आहे आयर्लंडकडून घेतली आहे आता राष्ट्रपती उप जे काही आहे आपण उपराष्ट्रपतीपद हे एकडून घेतले पण जे काही राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत आहे हे आयर्लंडला आपल्याला बघायला मिळते ऑस्ट्रेलियामध्ये साधं सिंपल आहे समर्थ्य सूची आहे वाणिज्य जे काही स्वातंत्र्य संयुक्त अधिवेशन जे काही संयुक्त बे बैठकीची हे आहे तर ते ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे आपण कलम जर बघितलं आपण जर्मनी जर बघितली तर आणीबाणी मूलभूत जे काय हक्काचे निलंबन आहे जेव्हा आणीबाणी आहे त्या आणीबाणीची तरतूद आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतली पण आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे हे जर्मनी आहे जिथे कन्फ्युजन होते जिथे कन्फ्युजन होते तिथे एक प्रश्न टाकते एवढं लक्षात ठेवायचं साधे सिंपल तर सगळ्यांना माहीत राहते यु एस ए आर जिथं आपल्याला वाटते की आपण इथं कन्फ्यूज आहोत तर तिथेच प्रश्न येणार आणि तिथेच हा तुम्ही हायलाईट करायचं यू एस ए आर म्हणजे रशिया मूलभूत कर्तव्य रशियाकडून मूलभूत मार्गदर्शक तत्वे आयर्लंडकडून सरनाम्यातील जे काही सामाजिक आर्थिक राजकीय न्याय जे आहे तत्त्वे हे सर्व रशियाकडून घेतले फ्रान्सकडून काय घेतलं मग प्रजासत्ताक जे की प्रजासत्ताक देश आहे आपला जी की पद्धत आहे फ्रान्सकडून स्वातंत्र्य समता बंधुता हे आदर्श जे आहे फ्रान्सकडून आणि मूलभूत कर्तव्याबद्दल जे काही सामाजिक का आर्थिक राजकीय अधिकार आहेत हे सर्व हो काय आपण रशियाकडून घेतले पण फ्रान्समधील जे काही समता बंधुता आदर्श आहे फ्रान्सकडून साऊथ आफ्रिकेमध्येकडून काय घेतलेले आहे घटनादृष्टीची पद्धत आणि राज्यसभा सदस्य निवडणूक जे काय आहे ही पद्धत आपण साऊथ आफ्रिकेकडून घेतलेली आहे पण राज्यसभे नामनिर्देशन जर बघितलं ते आयर्लंडकडून घेतलेले आहे सदस्य पण राज्यस सद राज्यसभेचे सदस्यांची निवडणूक जर बघितली तर आपण हे साऊथ आफ्रिकेकडून घेतले आहे जपान कायद्याने प्रस्थापित पद्धत आहे लक्षात ठेवा जी काही कायदा प्रस्थापित करायची असेल काय त्याने जे काही कायदा करायचा आणि त्यासोबतच जर बघितलं तर ते जे काही कायदा स्थापित करण्याची जी, जी प्रक्रिया आहे ते प्रक्रिया आपण जपानकडून घेतलेली आहे म्हणजे सिस्टमॅटिक लॉ तर अशा पद्धतीने आपण राज्यकडने जी काही वैशिष्ट्यामध्ये आपण संपूर्णत क्लिअर केलेलं आहे जे परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहेत ते आपण क्लिअर केलेला आहे इथून एवढं आपण याला निग्लेक्ट करायला जमणार नाही कारण की हे अतिशय क्रक्स आहे महत्त्वाचा जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जाते कारण की इथे आपण कधी पण कन्फ्युजन होतो आणि इथेच आपल्याला आयोग प्रश्न विचारते तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया नेक्स्ट चॅप्टरसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ निश्चितच तुम्हाला या सिरीजचा फायदा होणार आणि तुम्ही एकदा फॉलो करा या सिरीजला आणि सोबत सोबत चला या राज्यघटनेसोबतच आपण राज्यशास्त्रासोबतच आपण भूगोलची पिन सिरीज चालू करणारच आहे ठीक आहे थँक्स